राज्यातील आघाडी सरकार केंद्राच्या योजनांचं श्रेय लाटण्याचं काम करीत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपच्या जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठकीत करण्यात आलं. यावेळी संघटन मंत्री अनासपुरे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हा प्रभारी लक्ष्मणराव सावजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड, प्रसाद ढोकरीकर, श्याम पिंपळे, अशोक खेडकर आदी उपस्थित होते. भाजप नेत्यांनी राज्यातील सरकारवर टीकास्त्र सोडत भाजपकडून चुकीच्या गोष्टींची पोलखोल केली जाईल असंही सांगितलं. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, अशोक खेडकर, सुभाष गायकवाड, सुनीता दळवी, अनिल लांडगे, बाळासाहेब महाडिक, वसंत चेडे, दादासाहेब बोठे, माणिक खेडकर, मनोज कोकाटे, अमोल भनगडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र भाजप सर्व कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले. दूध आंदोलन असेल, घंटानाद असेल, अतिवृष्टीच्या शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे आंदोलन असेल, त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यांनी आंदोलन प्रत्येक मंडळामध्ये आंदोलन करण्यात आले आणि उत्तम वृत्तीने आंदोलन पार पडले. मधल्या काळामध्ये सर्व काम पार्टीच्या बॅनरखाली व्यवस्थितमध्ये काम करीत असताना आतामध्ये दुष्काळ अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्या संदर्भातली माहिती घेऊन आम्ही म्हणजे तुझी माहिती मिळावी होती आपल्या त्याबद्दल विषय सांगितला होता. त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन माझी मंत्री सुंदर काय यांनी जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटनांचा वावर करून अतिवृष्टी ज्या शासनाने एक वर्ष पूर्ण झालेल्या शासनाच्या भूमिका घेऊन पत्रकार परिषदेने त्यांनी त्या शासनाने एक वर्षात कोणतेच कामं केली नाही, कोणत्याही पद्धतीने जनतेची विचार केला नाही आणि हे फक्त आघाडी सरकार स्वार्थी स्वरूपाचं बसलं त्या कशा पद्धतीने एक वर्षामध्ये जे मोदी साहेबांना रोज प्रत्येक दिवसाचा हिशोब मागत होते त्यांना एक दिवसाचा कोणता हिशोब द्यायची त्यांच्याकडे हिशोब नव्हता अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन आम्ही जनतेपुढं जायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कामात आहेत ज्या वेगानं अमित भाई शहानी पक्षाची वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत, ज्या वेगानं आज जे पी नड्डा त्याच्या पुढे कामकाजाला त्याने सुरुवात केलेली, ज्या वेगानं महाराष्ट्राचं आपलं काम देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष चालवले, दानवेसाहेब अध्यक्ष असताना चालवलेले, तर त्या वेगामध्ये आपल्या तालुक्याचा वेग, कार्यकारिणीचा वेग, पदाधिकाऱ्यांचा वेग आपल्याला त्याला समावेश केला पाहिजे. पहिली बैठक आहे आज कळालं, रवीजीने सांगितलं, अनुभवून सांगितलं, डोकरेकरांनी सांगितलं, आलो. बैठक ठरताना आता प्रशिक्षण वर्गाच्या मुद्द्यावरती आजची बैठक आयोजन चांगलं करायचं म्हणजे मुळात पुन्हा आपण जो विषय बोलतो त्याला जोडूनच विषय. परंतु एखाद्या पतसंस्थेचा चेअरमन असला त्याचा पतसंस्थेचा कारभार कसा करतो, त्याचं संचालक मंडळ आहे, त्याचं ऑफिस आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, त्याचं प्रोसिडिंग आहे. एका पतसंस्थेचा छोटासा कारभार आपण बघताना एवढं शिस्तबद्ध करतो, त्याचं दप्तर नीट ठेवतो, सगळं करतो. आणि एवढा मोठ्या राजकीय पक्षाचा मी मंडळाचा अध्यक्ष आहे, एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचा मी जिल्ह्याचा पदाधिकारी आहे, तर मी याचं डॉक्युमेंटेशन कसं ठेवतो, याची नोंद कशी ठेवतो, त्याला वेळेचं नियोजन कसं करतो. कारण म्हणजे सुरुवातीला फार चांगला मुद्दा सगळ्यांना सांगितलं की वेळेवर बैठक सुरू करणं फार महत्त्वाचा विषय. आपल्याला असे ग्रुप जनतेचे तयार करायचे जे आपल्याला भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने व्यक्तीला एक मानतात, हळूहळू भारतीय जनता पार्टीशी जोडले जातील. ते आपल्याला असे ग्रुप तयार करायचे, ते किती करायचे, जेवढे बूथ आपल्या मंडळामध्ये तालुक्यामध्ये असतील तेवढे सगळे बूथमध्ये ग्रुप तयार करायचे. त्यात आपल्या बूथचे कार्यकर्तेसुद्धा असतील. हा ग्रुप व्हॉट्सॲप ग्रुप, जनता व्हॉट्सॲप ग्रुप चालवायचा कसा, तर तो ॲडमिननीच चालवायचा, दुसऱ्यांनी त्या काही माहिती भरायची नाही. ॲडमिनच्या परवानगीशिवाय त्या ग्रुपमध्ये दुसरी माहिती जाणार नाही असं करायचं, म्हणजे ऑपरेटेड बाय ॲडमिन ओनली असं करायचं. एक दोन कोण घ्या कोणकोण त्यात घ्यायचं कळलं आणि ॲडमिन ओनली करायचं कळलं, हे दोन. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.